चला कडे घेऊन जाईन तुम्हाला आघाडीचे फलंदाज एका बाजूला सचिन आहे आणि सागरची जोडी मैदानाच्या आतमध्ये जय श्रीराम हा संघ खेळतोय एकंदरीत टॉस जिंकल्यानंतर लगेच डिसिजन घेतलं की आम्ही प्रथमता फलंदाजी स्वीकारू इथे प्रतिस्पर्धी संघाला इथे चेस करण्यासाठी इन्व्हिटेशन दिलं गेलं गोलंदाजी ट्रॅक वरती स्मरण लिहिले होण्या संघाकडून आणि इथे गोलंदाजी ट्राय करतो तुम्ही पाहताय तरी इथे गोलंदाज सागरच्या व्रतमध्ये सचिन मात्र असेल यस ऑल सेट ऑलरेडी लेट प्ले सामना चालू केला जाईल ऑफिशियली इशारा स्वप्नेश शिंदे सर यांच्या माध्यमातून आला की सामना आपण चालू करतोय पहिला चेंडू टाकला जाईल पहिल्या चेंडूला बघा पंचानी सांगितलं चेंडू नो आहे इथे मिस्टर एक्सराचा धावा मात्र सुरुवातीलाच खर्च केला सागर नाव तर सागर आहे परंतु त्या अथांग सागरासारखं काम करावं लागेल पुन्हा नो खराब गोलंदाज या ठिकाणी वन प्लस वन अशा दोन धावा मिळतील चांगल्या दर्जाचं तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय सचिन न तर परिपूर्ण खरपोस समाचार घेतलाय येथे थोडस बघा बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू मात्र आपल्याला जाताना बघायला मिळतोय अशाच प्रकारची फटकेबाजी केली जाते बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न क्रॉस लाईन किंवा सिंगल धाव याही वेळेला असणारच आहे आणि का नाही सचिन जो खेळाडू आहे तो देखील स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवतोय हा की तुम्ही पाहायला गेला आतापर्यंत सहा दावा बनवल्या गेल्या दोन चेंडूंमध्ये पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू पंच थोडस डिस्कस करतायत पंच डिस्कस करतील त्याच्यानंतर खरीपी मामला देखील असू शकेल दोन या ठिकाणी येस नो बॉल आहे थोडस विचार आणि विनिमय केलाय वन प्लस वन अशा दोन दावा ऍड करावे लागतील हे फेरी डिसिजन दिलंय सर आणि कारण की ज्या चेंडू अगदी अतिरिक्त उशाल होता पुन्हा एकदा नो बॉल खराब गोलंदाजी साफ खराब आहे परत एकदा वन प्लस वर दा 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 वन अशा दोन धावा ऍड करावे लागतील गोलंदाज सागर मात्र इथे नाव सागर आहे काम तसं केलं जात नाहीये त्या सागरासारखं अथांग होण्यासाठी पहिलं या ठिकाणी खूप सारा संघर्ष करावा लागेल राऊंड द विकेट गोलंदाजी बायकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र डॉट बॉल बघायला मिळू शकेल मोठं नुकसान आता मात्र होत नाहीये आणि या तीन चेंडूंमधला पहिला डॉट बॉल तुम्ही पाहताय बाकी सर्व चेंडू बहुतेक बघायला गेलं तर नक्कीच मिस्टर रेक्ट धाव आपल्याला बघायला मिळाल्या होत्या खूप सारे नो बॉल टाकले या षटकामध्ये इथे फ्रंट फुटचा वापर करत असताना चांगल्या प्रकारचे फटके बाजी अजून दोन चेंडूंचा खेळ मात्र शेष आहे धावसंख्या इलेव्हन विदाऊट लॉस अकरा या आकड्यावरती धावसंख्या पोचले आणि हा फटका देखील अगदी जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या क्षेत्रामध्ये केवळ आणि केवळ मात्र एक सिंगल दाव तुम्हाला पाहायला मिळू शकेल शेवटचा चेंडू पहिल्या षटकात येईल महामाई काळका ग्रामविकास मंडळाचे मुंबई मंडळाचे माजी सचिव सन्मान्य प्रशांतजी कदम या ठिकाणी मुंबईहून खास उपस्थित राहिलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानपन व्हायचं आहे अनुषटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या संख्या तेरा याकडे होती विदाऊट लॉस विदाउट लॉस तेरा धावत आपल्याला दा, बघायला मिळतील बॅटिंग करणारा जो संघ जयश्रीराम या संघाच्या तेरा धावत झालेली आहेत नवीन गोलंदाज गोलंदाजी होती ओमकार कालच्या दिवसामध्ये हिरो म्हणला होता खेळाडू वाह जबरदस्त देते खेळाडू फ्लाइंग जेट झाला आणि मात्र चेंडूला तिथे पकडण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या बघायला मिळाला समोरच्या क्षेत्रामध्ये आता मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते सागर आणि त्याचबरोबर सचिनची जोडी पहिल्या षटकामध्ये सचिन दहाडला आता स्ट्राईक नोटीस मात्र केली आहे बारा चेंडूचा सा सामना केलाय सचिन न आतापर्यंत त्यांनी दहा धावा बनवलेत सागर आलाय क्रॉस लाईन जाऊन खेळतोय एक सिंगल दावा फक्त मिळणार आहे सागरला सागरनं आता एक चेंडू खेळलाय दुसरं षटक चालू आहे घातक गोलंदाज ओमकार ओंकार देखील म्हणला आता लोंग लगतचा फटका हा डिक्लर झोन मध्ये दुहेरी धावांकरिता जाईल बॅटिंग आता मात्र दोनही खेळाडू मात्र आपण पाहत आहे बडे मिया तो बडी मे लेकिन छोटे मी अशी सुमार काय अफलातून दर्जाची बॅटिंग आता केली जाते माहिती गंगा मी खिलाडी खेळाडी मी हात दोर आहे चांगल्या से क्रिकेट खेळलं गेला आता मात्र कमी गतीचा चेंडू आहे बिंदी आलाय डॉट बॉल बघायला मिळतो या षटकातील शेवटचा एका चेंडूचा खेळ शेष आहे अगदी फटक्या खेळण्याचा प्रयत्न केला दोन षटकांचा खेळ संपलाय धाव संख्या पहिल्या सहा मध्ये एकंदरीत तुम्ही गेले तर तेरा धावा आल्या होत्या आणि पुढच्या सहा चेंडू मध्ये केवळ आणि केवळ पाच धावा आले अजून एकही खेळाडू एक मास झाला नाहीये चांगल्या प्रकारचा कंबाय गोलंदाज होमकारनं देखील आपल्या संघासाठी करून दिला तब्बल आणि तब्बल अठरा धावांची पार्टनरशिप मकसूदच्या माध्यमातून या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल द विकेट ही गोलंदाजी आहे सचिन मात्र दहाडलाय तो थांबण्याचं नावच घेत नाहीये आता चांगल्या परिस्थितीमध्ये दिसलाय सचिन परत पुन्हा चेंडू मात्र तो सांगतो या ठिकाणी बघा तुम्ही चेंडू टाका टाकाचा अगदी योग्य पद्धतीनं खरफ समाचार घेऊ शकतो हे पोटी अंश मात्र आता या सचिन कडे आहे आजची कडा घेतली गेली होती का परंतु इट्स अ डिलिव्हरी इथे पुन्हा बिंदी चेंडू तुम्हाला बघायला होऊ शकेल चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते मकसूजच्या माध्यमातून त्यांनी देखील थांबवलंय या षटकामध्ये फ्रंटफूटचा वापर केलाय आता केवळ समोरच्या क्षेत्रामध्ये हा देखील सिंगल धाव आणि अशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असेल आपल्या संघाला देखील फ्रंटफूटचा वापर करत असताना या वेळेचा देखील फटका समोरच्या क्षेत्रामध्ये सिंगल धाव सतरा चेंडूंचा सामना करत असताना सचिन न बनवल्यात बनवल्या संख्या टोटली बावीस या आकडेवती जाऊन पोहोचले इथे लॉंग द कार्फेटचा फटका असेल जमिनी लगतचा फटका आणि त्याचबरोबर क्रमांक तीनचा खेळ देखील संपलेला आहे ताव संख्या आतापर्यंत ट्वेंटी थ्री विदाऊट लॉस बघा जो खांब आहे तिथे आपण कुणीच उभे राहू नका त्याला स्पर्श करू नका आपला जो भार आहे स्वतः स्वतःचा सांभाळा शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये ट्रॅक ट्रॅकवरती पुन्हा एकदा ओंकार गोलंदाज प्रभावित केलं ओंकार षटक क्रमांक दोन मध्ये खेळ पाच खर्च केल्या परंतु आघाडीचे जे फलंदाज आहे ते दोन्ही मैदराच्या हातमध्ये तुम्हाला बघायला मिळतील दोन्ही खेळाडू अगदी दर्जेदार बॅटिंग करतायत इथे एकही एक एक खेळाडू वास झाला नाहीये पाच जे खेळ या शेवटच्या षटकातील बाकी आहे इथे क्रॉस लाईन सिंगल यापुढे होणारा सामना असेल आतिश रायडर्स विरुद्ध आई महामई इलेव्हन सो बोध कॅप्टन विनंती असेल आपण टॉससाठी कॉम्बॉक्स मध्ये या आतिश रायडर्स विरुद्ध आई महामई इलेव्हन दोन्ही का आपण टॉस कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे आता विलंब करू नका आतिश रायडर आणि आई महामाई इलेव्हन आपण टॉस साठी या मॅच मध्ये अशा प्रकारे घडतंय की धाव संख्या अतिशय वेगानं पुढे सर्कल ट्वेंटी सव सिक्स सव्वीस याकडे दोन शेणचा खेळ मात्र बाकी आहे बॅटफुटला साऊंड खेळण्याचा प्रयत्न इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल आलाय गोलंदाज ओमकार यानं चांगल्या दर्जाची गोलंदाजी आता करतो ओंकार आपल्या संघाकडून धावची संधी बघायला मिळेल का हो या ख्या वाद होईल आणि त्याचबरोबर जोर क्रमांक चौथ देखील संपलंय धाव संख्या जाऊन पोहोचल्या ट्वेंटी सिक्स या आकड्यावरती जिंकण्यासाठी चोवीस मध्ये सत्तावीस ची आवश्यकता आहे या दरम्यान आदरणीय आदर इदाते साहेबांना विनंती करतो तुमच्या शुभसे आम्ही फुडसा टॉस करून घेतोय आपण मध्ये टॉस करण्यासाठी मंडळाचे माजी सचिव प्रशांतजी कदम यांचा सन्मान करतील पंढरीनाथ यांना विनंती करतोय की आपण तरुण नेतृत्व आहेत यांचा प्रशांतजी कदम यांचा सन्मान करायचा संदेशजी फडणीस या कार्यक्रमासाठी त्यांना देखील निमंत्रण दिलं होतं आणि या कार्यक्रमासाठी खास मुंबई आलेले आहेत मी उमेद कदम यांना विनंती करतो की आपण दादांचा सन्मान आहे नक्कीच आपण टॉस करून घेऊयात आदर इदाते साहेबांच्या हस्ते दोन सगळं आई महामई लेवळ आणि अतिश रायडर्स आपण या इथे अतिश रायडर्स आपण टॉस करून घेऊया गोल्डन कॉइन साहेबांना आपण आहे So, बोथ कॅप्टन या ठिकाणी आहेत ते साहेबांच्या शुभ टॉस करतोय आशिका तर उचललंय कोणाच्या दॅट मुमेंटला डिसिजन देणे अनिवार्य आहे एस या ठिकाणी आर्तीश रायडर्स ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट आतिश रायडर्स या संघाने टॉस जिंकले तर फलंदाजी स्वीकारले तर जाऊया या मॅच कडे या ठिकाणी चोवीस इंडिंगचा खेळ शेष आहे सत्तावीस धावा मात्र आता या ठिकाणी बनवायचे आहेत बॅटिंग करणारा संघ म्हणजे स्मरणी स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आझाद तुम्हाला बघायला मिळेल आता फलंदाजी करत असताना एका बाजूला आझाद आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहत आहे बॉलरचं नाव बोल बॉलर नेम रोहित गोलंदाची ट्रॅक वरती आहे सागर आणि आझादची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते रोहित पहिला चेंडू टाकतोय आणि लेग साईड मध्ये हा नक्कीच आपल्याला पंच बघायला म्हणायला संगतचं खातं उघडलं जात आहे आता चांगली बॅटिंग केली जाते चेंडू फडल्यानंतर खालच्या बाजूला बसला आहे इथे वेगवान गोलंदाजी आता केली जाईल रोहितच्या साह्यानं हा रोहित देखील सांगतोय की मी देखील कमी नाही आप होतो आम्ही सव्वा सरहे हे हे सांगण्याचा प्रयत्न केला आता रोहितनं देखील खरं का चावळेला गोलंदाजी केली होती ना सागरनं खूप सारं एक्सपेन्सिव्ह षटक बघायला मिळालं होतं खर्चिलं षटक होतं ते तब्बल तेरा धाव त्यांनी खर्च केले होत्या पहिल्या षटकामध्ये इथून मात्र त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी गजब गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजीचा डप्पा बाहुबलीमध्ये कटप्पा आणि गोलंदाजीमध्ये डप्पा खूप महत्वाचा आहे आणि हा जर कटप्पा नसेल क्रिकेटमध्ये तर तुमची ओव्हर कम्प्लीट होणार नाहीये आणि बाहुबलीमध्ये कट्टप्पा नसेल तर पिक्चरच पूर्ण होणार नाहीये हे देखील तितकंच महत्व आहे इट्स डॉट बॉल चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील येणारा चेंडू हो इथे चांगलाच मोठा उकलाय परंतु केवळ सिंगल मिळेल षटकाचा खेळ संपताच विदाऊट लॉस धाव संख्या केवळ तीन तीन धावा धावपलकावरती आहे दोन्ही संघाचं कंपॅरिझन पहिल्या षटकानंतरला केलं विकेट तर दोघांनी देखील गमावली नाहीये सो so, एका बाजूला तेरा होत्या आणि या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर स्मरण इलेव्हन संघच्या खेळ तीनच धावा आहेत पहिल्या षटकानंतरला अठरा चेंडूंचा आता खेळ शेष आहे ट्वेंटी फोर चोवीस धावांची आवश्यकता अजून देखील असेल अठरामध्ये चोवीस तुम्हाला गोलंदाजी ट्रॅक ट्रॅकवरती आता तुम्ही पाहायला गेले तर हा गो गोलंदाज तुमच्या समोर असेल सचिननं पहिला चेंडू टाकला परंतु आझादनं मात्र या ठिकाणी स्वातंत्र्याचा फटका खेळला नाहीये सरळ चेंडूला बाहेर मारण्याचा प्रयत्न केलाय आशिषला पाठवलं गेलं बॅटिंग साठी क्रमांक तीन वरती सचिनची गोलंदाजी घातक आहे सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न छोट्या सनीचा खेळाडू आहे परंतु कारण मी देखील मोठी करू शकेल हा खेळाडू आशिष नाव आशिष आहे काम देखील तसंच केलं जाईल अगदी स्मूथली टच केलं जाते केवळ क्योल... आणि केवळ एक सिंगलदाव आहे छोट्या क्रमांक दुसरा प्रोग्रेस मध्ये आहे आणि त्याचबरोबर तुम्ही पाहायला गेलं तर केवळ एक आता सिंगल धाव बघायला मिळते आशिष्ट सुरुवात चांगली केली तीनचा सा सामना केला तीन धावा बनवलेत लक्ष्मच्या बाहेरचा चेंडू आहे मिस्टर त्या खर्च केल्या जातील या धावांना रोख लावा लागेल याचा अनुशासित गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज सचिन याला कारण का आशिष काय कमी नाही आहे तो देखील चांगला क्रिकेट खेळू शकतो पुन्हा एकदा एक सिंगल धाव ही खात्यामध्ये ऍड केली जाते शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे सचिनचा चेंडू मात्र चांगलाच आहे पुन्हा एकदा मिस्टर एक्स्ट्रा व्हाइट बॉल तुम्ही पाहताय क्रिकेटच्या नियम क्रमांक बावीसव्यानुसार मिळाल्या चार तबी तो हो का आलाय आलायच कार भाई वा दोनचा खेळ संपेल रिप्ले मध्ये पाहू शकता कशाप्रकारे धाव संख्या तेराला एक खेळूबाद झालाय तेरा धावा धाव फलकावरती आहेत बारा चेंडू आणि चौदा धावांची आवश्यकता आहे काय कंट्रोलमध्ये दिसला खेळाडू बारा चेंडू आणि चौदा धावांची आवश्यकता ह्या तुम्हाला कराव्याच लागतील धावा कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग अशाच प्रकारच्या आपल्याला या मैदानामध्ये फॉर्म्युला बघायला मिळतोय बारा मध्ये चौदाची आवश्यकता आहे इथे मात्र वन मायनस एक धाव नक्कीच घेतली जाईल आणि आता अकरा चेंडू आणि तेरा धावांची आवश्यकता इथे असणार आहे गोलंदाच्या ट्रॅकवरती पहिलं षटक ज्या गोलंदाजा टाकलं होतं तो गोलंदाज रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय देखील थोडस क्रॉसला खेळलं आणि सिंगल दा फक्त बॅक टू बॅक मिळते दहा मध्ये बाराची आवश्यकता आहे बॅक फुटला क्लीन बोल, हो, बोल दांडी, दांडी सरळ बाहेर जाईल आता रोहित ओमकार आपण पाहत आहे ओमकारच्या विरोधामध्ये रोहित आपल्याला गोलंदाजी करत असताना सागर मात्र अगदी चांगलं काम करत नाहीये ना गोलंदाजी करत असताना मोठे योगदान दिलं धाव संख्या सिरावलेली पंधरा या आकड्यावरती जिंकण्यासाठी बारा धावांची आवश्यकता किंवा नऊ चेंडूंमध्ये नऊ चेंडू बारा धावांची चे गरज आहे ओमकार आणि ते क्लीन बोल टू विकेट रोहित समोर इथे थोडस माघारी परततील आणि तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कशा प्रकारचा विकेट गेलाय मकसूद बॅटिंग साठी आला आठ चेंडू बारा धावांची चे गरज आहे फुल टॉस आहे त्याच्यावरती प्रहार केला एक सिंगल धाव आता मिळेल आणि षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ मात्र अजून देखील शेष आहे चांगले कारनामे करावे लागतील एकंदरीत जर बघायला गेलं ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल तीनचा खेळ संपलाय लॉस ऑफ थ्री विकेट स्मरण इलेव्हन सोळाला तीन सोळा धावा धाव असेल सहा चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता आहे सहा मध्ये अकरा करायच्या नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जात आहे अशुभम गोलंदाजी मार्कवरती आले नाव तर शुभ आहे शुभम आहे काम देखील शुभ करेल का हे पाहावं लागणार आहे सहा मध्ये अकराची आवश्यकता आहे राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू फाऊल आहे मर्यादा रेषा ओळंडण्याचा प्रयत्न केला आपण म्हणतो ना की वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही मर्यादा रेषा ओळंडा तिथे मात्र तुम्हाला कोणी फनिश करणार नाही आहे परंतु क्रिकेटच्या या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही मर्यादा रेषा ओळंडलात ना तर तुम्हाला हे न्याय देवता फनिश करतील आणि आता पुन्हा एकदा प्रेशर बनत चालला होता आणि प्रेशर बनत असताना बॅटची लिडेच घेतली विकेटचं पथ चार चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता इथून पुढे आहे चार मध्ये अकरा धावण्याची आवश्यकता इथे बॅटसला चमत्कार करावा लागेल जर का तुम्ही आज चमज चमत्कार केला तर लोक तुम्हाला उद्या नमस्कार करतील परंतु त्याच्यासाठी पहिला तुम्हाला चमत्कार करावा लागेल तरच लोक तुम्हाला नमस्कार करतील राऊंड गोलंदाजी तुमच्या समोर गोलंदाज तयार तर झालाय ऑफला पुन्हा एकदा इथे डॉट बॉल विंदी येतोय एक धाव फक्त केवळ एकही धाव खर्च केली नाहीये पुन्हा एकदा विंदी चेंडू या स्पर्धेतलं मडे चेटक टाकलं जाईल का पाहावं लागेल आणि यस बॅक टू बॉलर या स्पर्धेमध्ये आपण बघताय तर दोन विकेट घेत असताना हे दुसरे मडन षटक आपल्याला बघायला मिळत आहे कालच्या दिवसामध्ये देखील मडन टाकलं गेलं आणि आजच्या दिवसामध्ये देखील मडन टाकत असताना दोन विकेट घेतले या खेळाडून चांगली स्मॅश बघायला मिळते ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारचं कॉट बी आहे कॉट अँड संधी आणि योग्य आपल्याला झेल बघायला मिळाला